नमस्कार, देशोन्नती मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. जामिनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असून बाल सुधारगृहाच्या कस्टडीतून तत्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. अल्पवयीन मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती भारती डोंगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलाय. देशभरात गदारोळ माजवणाऱ्या नीट पेपर फुटीचं लातूर कनेक्शन आता थेट सोलापूर जिल्ह्यातील माढ्यापर्यंत पोहोचलं आहे. या प्रकरणी दोन शिक्षकांना दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यापैकी अटक केलेल्या संजय जाधव यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने संजय जाधवला 6 दिवसांसाठी पोलिसांच्या कोठडीत पाठवलं आहे. इंग्रजी भाषेवरून सुजय विखे यांनी निलेश लंके यांची खिल्ली उडवली होती. निलेश लंके यांनी माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवल्यास मी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेईन असं देखील सुजय विखे म्हणाले होते. आता निलेश लंकेंनी संसदेत चक्क इंग्रजीतच शपथ घेतली आहे. लंकेंच्या या शपथविधीची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. निलेश लंके यांनी इंग्रजीमधून शपथ घेतल्याने त्यांनी विरोधक सुजय विखे पाटील यांच्या टीकेला उत्तर दिलंय असं म्हटलं जातंय. 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात महाराष्ट्राच्या 48 खासदारांनी शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनीही इंग्रजीतून शपथ घेतली. आता शरद पवार यांनी निलेश लंकेंनी सुजय विखेंना दिलेल्या प्रत्युत्तराचा आनंद असल्याचं म्हटलं आहे. मी सरळ सांगितलंय, कोणत्याही भाषेत बोलता येतं, त्यामुळे एखादी जनमानसात काम करणारी व्यक्ती देशपातळीवरील संसदेत जात असेल तिच्या भाषेवरून प्रश्न उपस्थित करणे हे काही शहाणपणाचे लक्षण नाही. त्याला उत्तर निलेश लंकेंनी दिले याचा आम्हाला आनंद आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ महायुतीत कळीचा विषय ठरला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याने जेलमध्ये आहे. शिवसेना व भाजप यांच्यातील अंतर्गत वादाचा फायदा महाविकास आघाडीला होण्याचे चित्र आहे. त्याचवेळी आता काँग्रेसने देखील दावा केल्याने या मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत पेच निर्माण होण्याची शक्यता झाली आहे. त्यापाठोपाठ काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्वेत भावी आमदार अशा आशयाचे बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात रान उठवणारे मनोज जरांगे पाटील यांना आज छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. मनोज जरांगे यांनी 8 जून पासून मराठ्यांना सगळे सोयऱ्यांचे आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले होते. सरकारच्या आश्वासनानंतर 5 दिवसांनी त्यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले होते. मात्र दरम्यानच्या काळात मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर आज दुपारी जरांगे पाटील यांनी रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. कांदा निर्यात बंदीचा मुद्दा चर्चेत असतानाच कांदा खरेदीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या आणि व्यापारी यांनी नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करत शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. नाफेडचे अध्यक्ष जेठाबाई अहिर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या प्रकरणासंदर्भात कांदा शेतकरी उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून गैरप्रकाराची सखोल चौकशी होईपर्यंत नाफेडची कांदा खरेदी प्रक्रिया बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. पुण्यात गेल्या शनिवारी फॉर्ग्युसन रस्त्यावर असणाऱ्या लिक्विड लिझर लाउंज बार हॉटेलमध्ये पार्टी रंगली होती. या पार्टीत ड्रग्ज घेतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 8 जणांवर गुन्हा दाखल करून त्यातील 6 जणांना अटक केली आहे. पार्टीमध्ये अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या दोघांचा शोध घेण्यात येत आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनाही हे प्रकरण भोगलं असून कर्तव्यात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत या विभागातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एक निरीक्षक तसंच एक दुय्यम निरीक्षक यांना निलंबित करण्यात आलंय. लक्ष्मण हाके यांचे सहकारी सतीश कुलाल यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणून दिलेले दाखले तपासण्यासाठी माहितीच्या अधिकारातून कागदपत्र मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी कुलाल यांनी माळशिरस तालुक्यात अर्ज दाखल केलाय. मनोज रांगे पाटील यांनी मराठा समाजातील एकाही व्यक्तीचे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाले तर याद राखा असा इशारा दिला होता. मात्र आता लक्ष्मण हाके यांच्या सहकार्याने बोगस कुणबी दाखले रद्द करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे.
त्यामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आषाढी वारी सोहळ्यावर इंद्रायणीच्या प्रदूषित पाण्याचं संकट कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सातत्यानं केमिकल मिश्रित पाणी थेट नदीत सोडलं जातं, त्यामुळे तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीची अक्षरशः गटार गंगा झाली आहे. आषाढी वारी निमित्त देहू आणि आळंदीत येणारे लाखो वारकरी याच इंद्रायणीच्या पाण्यात आंघोळ करतात. लाखो भाविक तीर्थ म्हणून हेच पाणी प्राशन करतात. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण? वारंवार सांगूनही या नदी प्रदूषणाकडे लक्ष देत नसल्यानं सरकारची संवेदनशीलता संपली आहे का असा संताप व्यक्त करत आंदोलन करण्यास भाग पाडू नका अशा शब्दात आळंदी देवस्थानचे प्रमुख योगी निरंजन यांनी सरकारला इशारा दिलाय. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.